मैदान क्रमांक 2 वर जयन मंचरी संघाकडून राहुल भोय साडे गुण आलेले डोटेश नितुन हनुमान डबल वर्सेस जयन मंचरी या दोन संघांमध्ये पत्रकारांचा होणारा सामना अतिशय शांतपणे चालू असलेले मैदान क्रमांक 1 आणि 2 वरील सामने दोघांमध्ये जर कॅच झाली तर सुपर टॅकल म्हणून 2 गुण प्राप्त होतील व यशस्वी प्रयत्न 1 गुण संघाकडून मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे दावीर बेलकडे वर्सेस पनवेल स्पोर्ट्स पनवेल क्वार्टर फायनलचा सामना आहे याच्यामध्ये जो संघ विजयी तो पक्षीसास पात्र ठरेल आणि मैदान क्रमांक 2 वरील जो सामना मैदान क्रमांक 1 आणि 2 चा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक 2 वर साडे घेऊन आलेले ते बिपिन जयन मंचरी संघाकडून एक रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा बिपिन पोलीस दलात कार्यरत असलेला त्या वैयक्तिक जयन मंचरी संघाकडून खेळताना दिसते त्याला प्रत्युत्तर डबल संघाकडून जयन मंचरी वर्सेस नितिन हनुमान डबल या दोन संघांमध्ये जो क्वार्टर फायनलचा सामना चालू आहे एक तर्फी सामना होताना दिसतोय तो डबल संघ खेळ आहे खेळामध्ये काही होऊ शकतं त्याच्यासाठी चांगला खेळ करणं गरजेचं आहे मैदान क्रमांक 71 आहे करल या मरल काय काय हो काय फारच मैदान क्रमांक 3 स्टेजच्या समोर जे प्रेक्षक वर्ग उभा आहे मी त्यांना विनंती करतो की आपण खाली बसून खेळायचा आनंद घ्या स्टेजच्या समोर जो मैदान क्रमांक 2 वर बालकडून अष्टपैलू खेळ करणारा खेळाडू एक गुण घेण्यामध्ये एक यशस्वी सरी 15 डबल 3 पुन्हा एकदा बाल्या ठाकूर 5 विरुद्ध 1 अशी लढत
बोनसगड प्राप्त नाही आहे. लाठीने गडी मारण्याचा प्रयत्न होता पण तो रिक्त असते. परतलेल्या नवनमचे जैसे प्रदान केलेला खेळाडू ढवळ संघाकडून शुभम डू ऑर डाय टर रेड करो या मरो. चढाई बहादराला गुण घेणं अनिवार्यच आहे. बघूया काय करतोय तो. आणि आपल्या संघाची बाजू गुण कमी आहेत ते जास्त मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मैदान क्रमांक एक वर मध्यंतर झालेलं होतं. त्या मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामना चालू झालेला पनवेल वर्सेस बेलकडे. बेलकडे 4 गुण पनवेल 8 गुण. मध्यंतरापर्यंत पनवेल या संघाकडे 4 गुणांची आघाडी. बक्षीस पत्र संघ कोणता ठरतोय तो. तसेच मैदान क्रमांक 2 वर देखील मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळ चालू झालेला आहे. सरी 15 गुण ढवर 4 गुण. चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना मैदान क्रमांक 2 वर ओंकार येशवी वर्सेस पांडवादेवी रायवाडी आणि मैदान क्रमांक 1 वर नवयुवक खिडकी वर्सेस मातृचा या कुलबस. चारही संघाने विनंती करतो विनय रिजबुड यांना व्यासपीठावर येण्याची. विनय रिजबुड यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं. मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे पनवेल स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दावेरी बेलकडे यांच्यामध्ये जरा चुरशीची लढत दिसते. क्वार्टर फायनलचा सामना जो संघ विजयी तो बक्षिसास पात्र ठरेल. आणि जो मध्ये पराभूत होणाऱ्या संघास देखील चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. थर्ड घेऊन गेले ते राहुल भोय. ढवळच्या प्रांगणामध्ये 6-1 लढत. गुणफलक आहे तो 18-6. बघूया पाला ठाकर 2-1 अशी लढत. बघूया काय करतात ते. अरे नाही समोर बसू शकतो.
चालू सामना आपण पाहतोय मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन. चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी होणार सामना असेल नवयुग खिडकी वर्सेस मातृच्या कोडूस, तर मैदान क्रमांक दोन साठी असेल ओंकार वेशवी वर्सेस पांडवादी रायवाडी. मैदान क्रमांक दोन साठी ओंकार वेशवी वर्सेस पांडवादी रायवाडी अशा चारही संघांना तयार करायचं. अर्थात हे संघ मात्र आठ आहेत आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये खेळतात. आता जो जो संघ या ठिकाणी जरी पराभूत झाला तरी आमच्या मंडळाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पराभूत संघासाठी एक चषक मात्र ठेवण्यात आलेला आहे. निलेश भगत आणि निलेश भगत यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीनं, निलेश भगत वाडगाव यांचा आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये सन्मानित केलं गेलेलं निलेश भगत याचा देखील आमच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. मी अर्थात हा सन्मान करण्यासाठी